आल्या पायात कसे दिसतात हे आणि किती बऱ्या मोठ्या मोठ्या गावला पायात कितले मोठे पायात केदो मोठो पीस असा चढ जागो नका म्हटले आवय कितलो वारो पायात स्टार्ट झालो सामको सकाळच्यान नाही वारो सामको स्टार्ट झालो आणि झाडां पायात असली झाडां हालता ना फाटल्यान म्हटल्यार खूपच थंडीच्या दिसांनी नाही गावात नाही सपोज जर तुम्ही रावता असत जाल्यार तुमकां खबर असतले थंडी स्टार्ट झाली म्हटल्यार इतलो सकाळचो वारो बीन येता सामको आना भयानक असो वारो येता सामको. सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी तुम्ही? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली आनी सगळी बरी आसपाक जाय. आमी बीन बरी आसा आनी दनपारची 11 जाल्या. बट अशें दिसना की दनपारची 11 जाल्या कारण सगळे कडेन थंड अशें वातावरण आसा, हलकेशें म्हणटात तशें वत आसा. आनी आयचो ब्लॉग ना हांवें भरपूर असो लेट स्टार्ट केलो कारण एक तर हांव उठलें मातशें आयज लेट, म्हाज्या दोळ्या वरसून तुमकां कळटात आसतले. आनी तेज्या भायर ना म्हाका पोरसान वचपाचें आसा आमच्या. आनी खुबशे दीस जाले पोरसान व्हिडियो बी करूंक ना. तुमी बीन मीस करता, खूब जाणां मीस करता तुजी झाडां कशीं आसा. हालींच्या दिसांनी व्हिडियोन तूं दाखोवकूच ना म्हणून सो म्हटलें चला ह्याच निमतान तुमकांय बीन झाडां पळोवंक गावतली. आनी स्पेशल पोरसान वचपाचें रिजन म्हटल्यार न्हय आले लायिल्ले आसा आमी, ते म्हाका काडपाक जाय, चेक करपाक जाय प्रॉपर आले जाले की ना. सपोज ते जाले जाल्यार परत फ्रेश म्हणटा तशें परत ग्रोथ म्हटल्यार ग्रो करपाक जाय. तेका लागून ह्याच रिजनाक लागून हांव पोरसान वयतां, नाल्यार हालींच्या दिसांनी पोरसान वचप जायत ना म्हजें. स्पेशली मम्मीत वयता, सकाळची वयता झाडांक उदक बीन घालूंक आनी सांजची वयता. सो हांव तर वचत ना. सो म्हटल्यार आयज या पोवया झाडांक बीन उदक घालया, तितलीच मम्मीक हेल्प जातली आनी मम्मीच्या पोरसान थोडेशें काम आसा सो सायड बाय सायड म्हाजी बीन तिका मातशी हेल्प जातली. आनी भयंकर असो वारो येता बरो सामको थंड. थंडीचे दीस म्हटल्यार म्हाका भरपूर ना मज्जा येता सामकें. वातावरण खूब थंड आसता आनी कंटिन्युअसली वारो हो चालूच आसता. आमच्या पोरसान सुद्दां वारो येतलो तर आतां पोरसान वचून निवळ सुद्दां करूंक जाय. म्हाका भरपूर बुरशें जालां, पावस पडलेले आमी क्लीन करूंकूच नासले आनी आतां वचून क्लीन करतले आनी उदक बीन घालतले. आनी मेन म्हटल्यार न्हय आले जाले की ना हे चेक करया वचून. सो चला पोरसान या आनी खूब दिसांनी इन्जॉय करया. आयज मम्मीन न्हय जेवण बीन बेगीनच करून घेतला कारण तिका पोरसान खूब अशें काम करूंक जाय तेका लागून. आनी खूब दिसांनी पोरसान वयता आनी हांगसर आमची लांकडां बीन आमी अशीं धांपोवन दवरल्या कारण पावस पडल्या उपरांत सगळीं लांकडां भिजता न्हय तेका लागून. आनी कसलो वारो सुटलो पळयात, एकदम थंड थंड असो वारो सुटला बरो सामको. आनी झाडांकूय बरें दिसता आसतलें न्हय असो वारो बीन सुटल्या उपरांत. आनी हलकेशें वत आसा, तितलें वत ना तर घरांतलीं सगळीं कामां जाल्यां, आतां फक्त पोरसांतलीं कामां उरल्या आमची. कसलो वारो येता पळयात सामको, भरपुरूच माडयो बीन कसले हालता पळयात सामकें. आनी पोरसान येयलें म्हटल्यार इतलें बरें दिसता ना, खूब दिसांनी येयलें. फुलां बीन पळयात कांय बरीं फुल्लेलीं आसा, बरी फुल्ल्याय पळयात पिंक कलर. तेज्या मागीर हालीं लक्ष दिवंक ना म्हटल्यार झाडांची हालत पळय कशी जाल्या. हे धालियो बीन दाणे लायिल्ले ते पडले सामके आनी वारोय बीन तसलो येता न्हू. आनी तेज्या मागीर हांगसर भरपूर अशी पर्पल कलर फुल्ल्याय पळयात, बरें दिसता हे फूल. सो थोडे दीस येवंक ना म्हटल्यार कितें हालत जाली न्हय पोरसान सामकी. आनी मम्मी मदीं मदीं येताली आनी निवळ बी करताली आनी हलकीशी न्हय म्हाका थंडी जाल्या म्हटल्यार. आतां वेदर चेंज जालें न्हय, थंड पडपाक लागलें आनी आमी रावता थंय न्हय चार बी म्हटल्यार सामकें थंड पडटा. उदक सुद्दां न्हय अशें स्टीलच्या आयदनान दवरीत जाल्यार एकदम थंड थंड जाता. थंय झाडां सगळीं न्हय थंडगार, तेका लागून मातशें हलकेशें थंडी जालें म्हाका. आनी पिंक कलर गुलाब फोपळ्यात बरें दिसता हां. खूब दिसांनी पोरसांनी येयलें म्हटल्यार लिंबू बीन आसा की ना ते म्हाका चेक करूंक जाय सपोज जाले जाल्यार. हां मेन म्हटल्यार तुमकां आले दाखयता, आले आले करता वदळच्यान सो आले दाखयता. तर हे पळयात ते आले जाले आसतले म्हाका दिसता. हय जाला ते प्रॉपर. सो हांव ते काडटले ते पळयात. आले जाल्ले आसा म्हटल्यार ही जी झाडां वयली आसा न्हय ती बावल्या म्हटल्यार मरपाक येयल्या म्हटल्यार ते मुनान आले प्रॉपर जाला आसतले. सो ते आतां काडटले हांव. आनी हांगसर आमची एक आसा ती मिरसांग, ही पळयात हे तांबडे जे पिकल्या न्हय मिरसांगो ते काडूंक जाय, सुकोवपाक जाय आनी तेज्यो बियो परत घालपाक जाय म्हटल्यार मागीर असली तशी मिरसांग मिरसांगेचे रोपे जातले मागीर. हे पळयात
तर अशा तरेन असा म्हणतात असे. तर चला सगळ्यां पहिली आले जे असा नाही ते काढूया आणि त्याच्या मागीर झाडांक उदक घालूया. हलकीशी सावळी असा तिथले वद असे ना कडक आणि त्यानुसार मम्मी आपले काम करतली. म्हटल्यावर तिका थोडीशी माती भरून दवरूंक जाय, झाडांकूय यूज जातली आणि आम्ही हेरीक लागूनही माती भरून दवरता म्हटल्या पावसान बीन मागीर तो टॉयलेटाक भायर वचना न्हय तेका लागून. सो अशे तरेन आयचो अपडेट असा, अशे तरेन काम करतली आम्ही. आणि हंगसर आमचे गंजन असा, हे पयात गंजन असा हंगसर. आणि हंगसर आणि कसले तरी झाड असा आणि त्याचबरोबर ही पयात पानेल, काऊची पानं असता नाही ती. तर चला कामांक लागूया आणि बारीक बारीक मागीर झाडांची कटिंग बीन करूया. गाईज आले जर तुम्ही लायले नाही जाल्यार कित्यानूय लावू शकता, जमनीन सुद्धा लावू शकता, त्याच्या मागीर अशा आयदनान सुद्धा लावू शकता. तर सगळ्यां पहिली हे जे असा नाही ते कटिंग करूंक जाय आमकां. तर ही झाडां जी असा नाही ती कटिंग करतले हांव पहिली. प्रॉपर म्हणतात तसे जाल्ले असा ते सारखे आले तरी नाही ते असे काढूंक जाय. पहिली त्यांची मुळां जी असा नाही ती लूज करपाक जाय आणि त्याच्या मागीर काढूंक स्टार्ट करूंक जाय. पळयात काय बरे आले जाला ते, बरे जाला सामके मोठे. आणि प्रॉपर 3 महिने झाले या आलेख, म्हटल्यावर 3 महिन्यांनी ते सारखे 3-3.5 महिन्यांनी कंप्लीट जाऊन बरे ग्रो जाता. हे पळयात पोह शकता तुम्ही, बरे झाला. आणि तुमकां जाय जाल्यार अशेंच तुम्ही हे कट करपाचे, इतले कट करपाचे आणि मुळां जी असा न्हय ते परत लावपाचे, म्हटल्यार इतले कट करून हे मूळ जे असा नाही ते परत मातयेन लावून परत आले म्हटले ग्रो करू शकता. पण मुळां मात घट जातात भरपूर. हंगसर आणि केदे असा पळयात. भरपूर असे आले असा, म्हटल्यावर हे मातशे कट झाले कारण ते मुनांनी घट झाले असा त्याका लागून. तर एका पोहू शकता तुम्ही, हंगसर तुम्ही पोहू शकता, एका नाही असे कोंब येतात, आलेक नाही असे कोंब येतात. ते कोंब सुद्धा जर तुम्ही परत लायले न्हू जाल्यार त्या कोंबाकूच मागीर आणीक भरपूर असे आले जाता. एका सुद्धा कोंब आहा पळयात. सो हे कोंब तुम्ही परत लावू शकता आणि पळयात अशे तरेन मागीर तुमकां आले मेळटा. आणि अशे तरेन ते चेक करूंक जाय म्हणजे भीतर बीन असू शकता आले. हे पळय भीतर असतात असे आले आणि असाय बी. सो ही जी माती असा नाही ती आम्ही परत यूज करू शकता, म्हटल्या हेतून आले आणीक लावू शकता. आणि ऑलरेडी हांवें हेजेर व्हिडिओ बी केला कसे किती आले ग्रो करू शकता तुम्ही, तो जर व्हिडिओ पळोवंक ना जाल्यार तुम्ही पळोवंक शकता. तेजी लिंक हांव तुमकां दिता. म्हटल्यार घरच्या घरा मागीर तुम्ही बीन आले अशे लावू शकता न्ही, म्हटल्यार अशे घरच्या घरा आले म्हणटात तशे उत्पन्न करू शकतात. सो ही माती आता सेपरेट दवरया साईड. बकेटातले नाही सगळे आले हांवें काढले
आणि आता नाही जमणीन असा थोडेसे ते बीन काढतले. म्हटल्यावर हावेन नाही बकेटान फर्स्ट टाइम लहान पहिले, ॲक्च्युली स्टार्टिंग नाही मातयेनूच लहान पहिले, म्हटलं जमणीन लायताली आम्ही. बट हावेन लास्ट टाइम नाही म्हटलं ट्राय करूया बकेटान कसे किती जाता, कितले ग्रोथ जाता त्यांची ती. बट तरी पण बकेटान खूप बरे झाले आणि आता जमणीन जे असा ना जो लिंबू दिसता नाही त्याच्या मुनान लायले हावेन. म्हटलं ॲक्च्युली ते थंयच असले, थंयसले थोडेसे बी काढलेले हावेन आणि पकिटान घातलेले. सो हे जे असा ना ह्याच्या मुनान हे पळयात, हे जे दिसता ना ते आले, हे जे दिसता ना ते आले असा, ते आता हांव काढतले. म्हटलं जमणीतले मातशे काढपाक हार्ड येता कारण ते जमणीन स्प्रेड जाता भरपूर आणि बकेटान किती येतात, बकेटान तितलेच उरता ते थंयचे थंयच उरता ना. आणि बरे झाले आयज तितले वत ना आणि आमच्या फोर्सान तितले वत येईना, सो काम करपाक बरे जाता आणि वारो सुटला, सो ते एक प्लस पॉईंट म्हणतात. तसं गरमी जाईना, काम करताना गरमी जाईना. तर हे जे असा नाही आले ते हांव आता काढतले, ते काढता आणि दाखयता मागीर ॲक्च्युअल कितले आले गावले ते आमकां आणि हावेन कितले लायले ते बीन सांगतले मागीर तुमकां. तर काय जमणीन नाही हे पळयात असे असा, हांगसर लिंबू असा. सो हे पळयात हे जे दिसता नाही ते आले असा. सो जमणीतले काढताना सुशेगात काढूंक जाय, म्हटल्यार तेंकां तेंच्या मुळाक बीन त्रास जावपाक जायना. आणि जमणीन सुद्धा पळयात बरे झाला सामके. आणि अशा तरेन तेका कोंब जे येतात ना, कोंब म्हणतात आम्ही तेका, ते असे आम्ही परत लावू शकता जमणीतल्या जमणीन. तुम्ही हो पीस जो असा तो कट करपाचो असं मोडू शकता आणि लावू शकता. आणि माती जी असा ती काढून उडवूया. तर हे पळयात भरपूर असे आले आम्ही उत्पन्न करू शकता आणि त्याला नाही चढ जागो नका, म्हटलं स्पेस कमी सुद्धा असलेले तुम्ही लावू शकता. तर आणिकूय असा आणि हावेन भरपूर कमी लायले, बट ते नाही आपणच असे चढ जाता स्प्रेड जाता आणि मागीर भरपूर असे जाता. हे पळयात हे जस्ट जाताले म्हटलं बारीक असा अजून. हे पळयात जर काढले हावेन सगळे आले जमणीन नाही सध्या इतलेच असले, ह्याच्या मनान सुद्धा असू शकता, बट ते बी हांव तसेच दवरतले म्हटल्यार सगळे काढचे ना, मागीर आपणच पावसान जातले. आणि हे पळयात हे आता निवळ करूया म्हटल्यार धुवया आणि धुवून मागीर तुमकां दाखयता कशे तरेन दिसता ते. आले सारखे आलेच दिसता, बट हे मातशे म्हणटा तसे आमी स्वता लायिल्ले ना, हेची मातशी एक्सायटमेंट चड असता आमकां. आपूण कितें लायल्या उपरांत असे दिसता नाही आपण इतकी मेहनत केली आणि आपल्याक त्याचे फळ गावले. सो हे पळयात तर काहीच हे पळयात आले पळयात कसे दिसता ते आणि कितले बरे गावले पळयात, भरपूर असे आले असा. हे पळयात अशा तरेन तिची मागीर झाडां जातात, वयरसून अशी असतात झाडां आणि मुळांत नाही ते असे जाता. हे पळयात कशा पळयात आणिकूय असा, म्हटल्यार हांगसर हांवें काढून दवरला. हे पळयात असे म्हटल्यार तेजी पानां हांवें स्टार्टींग कटींग केल्ली नाही, ते हे असा. हे पळयात अशे तरेन आणि मुळांक असे असता पळयात, पळोवं शकता हांगसर तुम्ही बरे मोठे मोठे गावला पळयात, कितले मोठे मोठे असा ते पळयात, बरे असा न्हू. सो खुबशे गावला आणि ॲक्च्युली नाही हांवें कितले लायिल्ले ते सांगता तुमकां. सपोज जर असे तुवें घेतला ना, हितूतले बारीक असे पीस पीस करून हांवें इतलोच कुडको घेतलेलो, हांवें हो पळयात इतलोसो पीस घेतलेलो आणि हे जे पीस करून करून असे लायले, मागीर कितें जाता ना असे लायल्या उपरांत न्हय आपणच असे कोंब येतात. लायक दाखयता तुमकां, तुमकां कोंब दाखयल्ले पळयात हांवें. सो तशे तरेन ते कोंब येतात मागीर आणि आपणच मागीर ते स्प्रेड जाता. सो तुम्ही जर इतलो सुद्धा पीस लायत नाही हो पळयात इतलो जाल्यार खूप असे जातले, हांवें कितले कमी लायिल्ले आणि ते आता भरपूर झाला. हे पळयात अशे तरेन मागीर तेका कोंब येता आणि असे ते रुजता मागीर. सो चला आता हे धुता हांव फटाफट, माती असा तेका भरपूर, सो हांगसरूच धुतले आणि घरा कडेन वतले कारण नाल्यार मागीर सगळी माती माती जातली तेका लागून. आणि थोडे हातूंतले असे पीस जे असा नाही ते परत लायतले, हांव दाखयता तुमकां कशे तरेन लायता तेय बी ह्या वाऱ्यान, पूण गरमी जायना न्हू. तर काही सगळ्यांत पयलीं नाही तुमकां हांव आले कशे कितें लायता पळयात ते दाखयता.
आणि त्याच्या मागीर तुमकां धुवून दाखयता म्हटल्यार ते म्हाका बी इजी जातले, कारण धुल्या उपरांत मागीर आले जे आसा न्हय ते लावपाक परत प्रॉब्लम जातलो, माती सगळी वयतली तेंची. सो थोडेशे पीस आसा ते हांव परत लायतले न्हय, आनी ह्या फावट जे आसा न्हय ते बकेटानूच लायतले, जमनीन लावचे ना हांव, कारण जमनीन मागीर खूब त्रास जाता तो आनी बकेटान खूब इजी जाता. सो सगळ्यांत पयलीं तुमकां आले कशे लायतात ते दाखयता, म्हणजे कशे कशे पीस लावप ते दाखयता, आनी तेज्या मागीर धुवन बी दाखयता. आनी मागीर मागीर नाही म्हाका झाडांक थोडेशें उदक बी घालूंक जाय, उजो बी घालूंक जाय थंय, भरपूरशीं पानां मम्मीन एकीकडेन करून दवरल्या ती. अशे तरेन हलकेशें आतां वद येता, मात चड अशें वद येना, हलकेशें येता. सो चला आतां पळोवया आमी कशें कितें आलें बीन लावप आसता ते. तर गाईज, हांव ना ह्याच बकेटान परत आसले तशें आले लायतले, आनी आवाज मातसो हे जावं शकता कारण वारो येता तेका लागून. सो तुमकां जाय न्हय जाल्यार तुमी पिशव्यांनी सुद्दां लावं शकता, अशें ना की बकेटानूच लावंक जाय म्हणून. तर ह्याच बकेटान हांव तुमकां लावन दाखयता. आतां अशे अशे पीस आहा, हे पळयात बारीक अशे पीस आसा न्हय, ते हांव कट करतले. हे पळयात अशा तरेन दोन पीस केले हांवें तेजे, आनी ते मागीर मातयेन लायतले, म्हटल्यार मातयेन पुरपाचे फक्त. म्हटल्यार पीस आहा तो मातयेन घालपाचो आनी तेचेर माती घालपाची. बाकी सारें बीन आमी तसले कांयच घालिना, आले खरें सांगता आले कशें आमी कांयच सारें घालिना, बेश्टे लायता आनी दवरता. तुमकां जाय जाल्यार तुमी जे गायणोर सारें येता ते घालूं शकता, बट आमी ते सुद्दां घालिना, बेश्टे अशे लायता. म्हटल्यार गरजेचे ना सारें घालुकूच जाय म्हणून आमी हे, म्हटल्यार सारें घालच्या वचून ग्रो केला. सो सारे नाही घालू नका, डायरेक्टूच असे हे करा तुम्ही. असले जे पीस असा नाही ते हांव यूज करतले, म्हटल्यार वडले वडले जे पीस असा नाही ते यूज करचे ना, जे बारीक बारीक पीस गावले नाही ते हांव यूज करतले. तर असो जर पीस घेतलो नाही तुम्ही जाल्यार तेजे दोन करा. पळयात इजिली जाता दोन असे करपाचे आणि असे लावपाचे, म्हटल्यार हो जो पार्ट आहे नाही तो वयर करपाचो. असो बी करू शकता, असे बी लावू शकता, असे बी लावू शकता, बट हांव असे लायतले. तर हे पळयात तीच माती असा ही, समज फातर बीन आसा जाल्यार असे काढून उडयात. हे पळयात अशे तरेन लावपाचे. व्हडलेशें काय ना, आले लावपाक तितलो त्रास पडना. हे पळयात हे जे कॉम इल्ले आसा न्हय, आतां कॉमाचे सांगता, हो जो कॉम इल्लो आसा न्हय तो खूब यूजफूल आसा. तेजे कुडके करया. हो पळयात हो जो कॉम आसा न्हय तो यूजफूल आसा, म्हटल्यार मागीर हांगच्यान ते ग्रो जातले बरे. कॉम जो आसा तो असो दवरात, म्हटल्यार मातसो भायर, आनी तेज्या वयर मागीर अशी माती घालात. तुमकां जाय जाल्यार हेच्या वयर सुद्दां आनीक तुमी माती घालूं शकता. हे पळयात हांवें कितलेशे पीस केले, पळयात एका आल्याचे. तर अशे तरेन हांवें आले लावन घेतले. पळयात ह्या फोड हांवें चड आले लावंक ना, बारीक बारीक पीस आसले तेच लायले आनी अशा तरेन लायला. हे पळयात हेज्या वयर जाय जाल्यार तुमी आनीक माती घालूं शकता, म्हटल्यार जी भुसभुशीत माती आसता पळयात मोव अशी, ती हेज्या वयर तुमी घालूं शकता. आनी आनी कांय घालपाची गरज ना. सो अशे तरेन आतां हे जाल्ले आसा, आतां हे क्लीन करून घेवया. पळयात जेन्ना बी तुमी आले लायता न्हय तेन्ना फकत होच पार्ट जो आसा तो लावं शकता तुमी. तेज्या भायर आतां खूब जाणां विचारतलीं, जर आमी हे लायले जाल्यार, म्हटल्यार हे जे आसता पळय झाडां, हे कॉम लायले जाल्यार हे कॉम लावन आले जायना. आले लायतना फकत आलेचोच पीस जाय पडटा आमकां, हे कांय यूज ना, हे भायर उडोवपाचे. तुमकां जाय जाल्यार तुमी कडेक बीन यूज करूं शकता, कडो बीन करतना. बाकी हेजो कांय तितलो यूज ना, यूज आहा तो हेजो. Thank you.
आणि हे पळत आमचे आले घरच्या घरा उत्पन्न केले हावेन आणि पळत केदो मोठो पीस असा. सो धुवन दवरले हावेन, धुवन म्हटल्या घराकडे व्हरून ते मला प्रॉपर असे धुवपाकूच जाय. आता हावेन बेस्ट धुले कारण त्याला माती खूप असली नाही त्याका लागून. सो आलेचे काम झाले माझे, आता उरला ते झाडाचे काम आणि हे जे हावेन हांगसर उडयला नाही ते निवळ करतले हा. सो तान बी लागली, उदक बीन घेऊन येईल आम्ही म्हटलं परत आणि घरा वचूक बेजार नाय त्याका लागून. एका मिनटाची वाट असा तरी पण घराकडे वचा माहिती ते लॉक काढा त्या परस मम्मीन उदक बीन सगळ्यात घेऊन येईल्या. तर चला उदक पिता आणि परत झाडांक उदक घालता. आमच्या कुळागरांना एकदम थंडगार असता, एनी टाईम तुम्ही येऊन बसू शकता. आणि इतले बरे जणा एक बूक घेऊपाची, एक कुर्ती घेऊपाची आणि बूक रीड करून बसपाचे सामके. इतले बरे हा, मोबाईल यूज करपाचो ना, बूक बीन घेऊपाचे, न्यूज पेपर घेऊपाचो आणि कुळागरांत बसपाचे. मोबाईल तर आम्ही दिसभर यूज करता. केन्नाय स्टोरी बूक बीन रीड करपाचो, म्हाका लायक असा भरपूर. स्टोरी बूक बीन हांव रीड करता, म्हाका खूप लायक म्हटल्यार स्पेशली मराठी स्टोरीज जे असता ना ते चड लायक म्हाका, स्टोरिकल असता पळयात ते. सो माझी चडान चड झाडां शिपोवन झाली म्हटल्यार उदक घालून जालें आणि बरें जालें. आयज वत सुद्दां ना, कडक वत बी ना आणि काम म्हणटा तशें फटाफट अशें जाता. मातशें सुपाऱ्यांच्या झाडांक न्हय म्हटल्यार माडयांक उदक घालूंक मातशें टायम लागता. बाकी ते नॉर्मल जी गुलाबाची बीन झाडां आसा न्हू तांकां चड टायम लागना. हा आणि लिंबू उरलो माझो चेक करपाचो, लिंबू पोवपाक जाय खंय लिंबू बीन दिसता की ना ते. जालें म्हजे उदक घातलें काय येता. तर गायज झाडांक उदक बीन घालून जालें म्हाजें आणि चडान चड माडयांक म्हणटा तशें उदक बीन घातलें हांवें आणि आतां हलकें हलकें म्हणटा तशें वत बी येवपाक लागलें पोरसांत. सो लास्ट क्लास वयच्या पयलीं हांव लिंबू चेक करता आणि मागीर मम्मीक हेल्प करपाक वयतलें. तर लिंबू चेक करया आम्ही आणि तुमकां हे दाखयता. हांगसर आमचो नाही करपील असा पळयात बरो सामको झाला. ॲक्च्युली तो सामको नाही मेल्लो बट आता सारको झाला तो आणि मम्मीन हांगसर माती ओतयले. त्याच्या मागीर हांगसर मम्मीन भरपूरशी झाडां नाही हे करून दवरले किदें म्हटल्यार सुकोवन मागीर उजो घालूंक गावतलो ताका लागून अशीच दवरल्या तिणी आणि बरें दिसता ना. सो आता चेक करया आमचो लिंबू 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 असं की ना ते चेक करया कारण हांवें फाटल्या दिसांनी काढून हेल्ले आणि लिंबू सरबत बीन केले बरे. सो पावले. सो खंय खंय लिंबू दिसता म्हाका बट ते लिंबू भरपूर बारीक असतात हे पळयात दाखयता तुमकां. बरे काटे असा ताका ओ हात पावना. आजा भाई आजा आजा हो पळय हांगसर असा लिंबू. सो तेंचो ना कलरूय कळना खंय लिंबू असा, पानांय सेम जाता आनी लिंबूय सेम जाता. सो वयर वयर बारीक बारीक अशें दिसता म्हटल्यार पळोवपाक वचत न्हय जाल्यार कलर सेमूच दिसता. लिंबू आसा की ना तो कळना कारण पानांनी जर ते आसत न्हय लिंबू जाल्यार कळना. तर आतां हांव मम्मीक हेल्प करतलें, म्हाजी सगळीं कामां जालीं ताका लागून. आतां मम्मीक हेल्प केल्या उपरांत डायरेक्ट मागीर घरा वचपाची आणि जेवपाची. साडे बारा कितें तरी एक कितें तरी जायत येयले आणि हांगसर पपई रुजल्या ती पळयात. ही दिसली ही पळयात हांगा ही पळयात. बट आमच्या हांगसर पपई रुजली सुद्दां न्हय जाल्यार आम्ही काढून उडयता कारण माकड जे असा थोडी जणां वानर म्हणटात थोडी जणां माकड म्हणटा आम्ही माकड म्हणटा. सो माकड न्हय ते अजिबात दवरिना आणि पपई जर रुजत न्हय तुमच्या पोरसान बीन जाल्यार म्हटल्यार पपई खातले ते खातले बाकीची जी दसवंती बीन आसता न्हय बरे बरे ते बीन खान उडयतले. सो कुळागरांत म्हाका इतले सूख अशें दिसता ना, खूब बरें दिसता कुळागरांत. एक म्हाजी फेवरेट प्लेस म्हटल्यार कुळागर आमचें.
कारण नाही, खूप बरे दिसता ना, खूप बरे म्हटले खूप बरे दिसतं मला असे दिसता ना की थंडगार बरे शांत, आमच्या कुळागरात गाड्यांचा आवाज येईना, कसलोच आवाज येईना, एक शांतता असता, जी शांतता मला केन्ना केन्ना जाय असता नाही ती मला हांगसर कुळागरात गावत. सदांच गाड्यांचा आवाज, सदांच मोबाईल बीन यूज करून करून केन्ना बेजार येता ना त्यांना हा कुळागरात येतं. आणि खूप दिसांनी कुळागरात येयलाय, खूपच दिसांनी मला दिसतं. सो प्रॉपर पोवून घेता, मागीर परत कितल्या दिसांनी येतले खबर ना, माझे येवपूच जायना हालीच्या दिसांनी. आणि हंगसर असं मसाल्याचे झाडे पळत. तर चला आता मम्मी हेल्प करूया. सो सुपारे बीन पडलेले असा हे पळत, लागी करूंक सध्या टायमूच ना, स्लो स्लो करून आता कुळागर क्लीन करूंक जाय आमकां. नाही त्या काकीकूय यूज जातली झाडां, आणि तेंगेरूय माजर असा त्या माजराक यूज जातली, आणि प्लस आमकाय बीन यूज जातली झाडांक, आणि आमच्या हेरीक यूज जातली. कारण हेरी नाही पावसातलो भायर बीन वचना टॉयलेटाक, सो ताका आमी बरी माती चाळटा बीन आणि मागीर तशी यूज करता. जाले ना पुरो न्हू, तर माती बीन भरून झाली आमची, म्हटल्या सगळी काबार जावंक ना, थोडीशी काबार केली आम्ही. आणि तेच बरोबर आता आम्ही घरा वयतली. आणि हे पळयात लास्टाक तुमकां एकदा आले दाखयता कितले, कारण दाखयता कित्याक जाणा म्हटल्यार तुम्ही मुद्दाम पळयात आणि तुम्ही घरच्या घरा लायात, कारण इल्लेशे आले लावन कितले आले गावले पळयात म्हाका. सो तुम्ही बीन घरच्या घरा अशे आले लावं शकता आणि उत्पन्न घेऊ शकता. आले किती आता भरपूरशी हांव झाडां लायतले, टमाटां लायतले, मिरसांगो लायतले. आता थंडीचे दीस नाही, थंडीचे दिसांनी टमाटां बीन भरपूर बरी जाता. आम्ही खरें सांगू ना कितलीशी म्हटल्यार 4-5 किलो घरच्या घराकडे अशी उत्पन्न काडटाली, कांयच नशी इल्ल्याशा जाग्यार. मिरसांगो सुद्दां खुबशे म्हणटा तशें आमी लायता बीन, म्हटल्यार इल्लेशे हांगसर आमच्या पोरसानूच. सो हे पळयात खरेंच सांगता आले लाया. कितें समज तुमकां क्वेरी आसा जाल्यार म्हाका विचार, हांव तुमकां सांगता. म्हटल्यार चड टायम बी लागना आलेक, आनी चड जागो बीन लागना इल्लेशा जाग्यार. तुमी आतां बकेटानूच पळया कितलेशे हांवें आले काडला ते. सो मम्मी पयले भरपूर गावले न्हू, दोनूय कडेन काडले हांवें. मम्मी सांगता भाजी करया खंय तेजी, आतां शोले करया बरे आले लसूण घालून. सो चला आतां आमी घरा वयता, जेवपाचो टायम जालो. एक जालें न्हू, एक जाले. येता मगे तू मम्मी? आ बरें. तर गायज आता आम्ही घराकडे वयता, आणि झाले आमचे काम म्हणतात तसे. आता सांजची वचपाची घराकडे. ये मतली मतली, आमचं मोठू नाही निदला हंगसर पळयात. वेलकम करता आमचे. काल मम्मीन नाही बरो मारलो तेका धरून, मस्ती करता चड, तो बोकल्या वांगडा झगडपाक वयता. तेका लागून मम्मीन तेका नाही मातसोसो मारलो म्हणून तो कितें गे आयकत ना जाल्यार कसो झगडटालो आणा बोकल्या वांगडा भरपूर. मागीर हा कसोच आयकना, लास्टाक मम्मीन न्हय सायडीक म्हटल्यार आमच्या आमी रावता त्याच्या घरा फाटल्यान वचून मरण मारलो. आसा खंय गे धांवलो मागीर हो पेज बाबडो ना हो, अजिबात आं अजिबात बाबडो ना. बोकल्या वांगडा झगडो वयता तो हो पेज. बाबडो कसो रावला आतां आयकता, अजिबात बाबडो ना. त्याच्या भितर जे गूण असा त्याच्या भितर जे गूण असा ना ते कोणाच कडे ना. आणि मम्मीन जसं मारलो नाही तेका दुसरो आमचा जो व्हाईट अँड ब्लॅक अँड व्हाईट बुकलो नाही त्याची भरड घेऊपा लागलो, त्याच्या फाटल्यान धावपा लागलो रागान सामको. मागीर मम्मीन तेका आणीक मारलो धरून, खंय असा हो पळयात. येवच नाका तूं, आं आम्ही ना तुका जेवण बीन घालची, उपाशीत राव तूं, बोकल्या वांगडा झगडोंक चल. आणि बोकल्या वांगडा बीन झगडोंक वयता आणि मागीर न्हय खाल्लो बीन का मागीर आमच्याकडे येता मेडिसिन बीन लावंक जाय न्हू तेका मागीर असलो असा तो.
तर चला आज अशा तरेन ब्लॉग असलो. आयचो ब्लॉग कसो असलो, तुमकां आवडलो की ना, खूप दिसांनी पोरसांत हांवें ब्लॉग केलो, कसो असलो मुद्दाम कमेंट करून सांगा. तुमी बीन खूप मिस करताली ना पोरसांतले व्हिडिओ आली येत नासले म्हणून. सो चला आयज व्हिडिओ येयलो. आनी तांबडो आसा कितें थंय, तर आं रॉकेट बसला, तर दुसरो बोकलो आमचो थंय बसला. तर गाईज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा जाल्यार लायक शेअर सबस्क्राईब करूंक विसरू नाका. परत एकदा मेळया एका नवीन व्हिडिओन, त्या म्हणसर देव बरें करू आनी मुद्दाम लायात लावपाक विसरू नाकात. सो चला बाय.